स्वप्ने झूम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। लॉकडाऊनच्या काळात सामान्य नागरिकांसाठी प्रामाणिकपणे झगडणारा कार्यकर्ता म्हणजे राहुल दादा जाधव। कोरोनाचा प्रादुर्भाव जगाला सतावत असताना खंबीरपणे जनतेच्या सेवेस उतरणारा नेता लॉकडाऊनच्या काळात राजकारण न करता फक्त समाजकारण करत जनतेला मदतीसाठी धावून जाणारा खंबीर नेता। लॉकडाऊनच्या काळात जनतेला खऱ्या अर्थाने मदतीची गरज लक्षात घेऊन अहोरात्र कार्यकर्त्यांना एकत्रित करून जनतेच्या सेवेसाठी हजर जबाबी नेता। मदतीची गरज असताना इतर स्थानिक नेते भूमिगत झाले असताना दादांचा वारसा चालवणारा नेता विद्यमान नगरसेवक आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा माजी महापौर श्री राहुल दादा जाधव हाच एकमात्र यशस्वी झाला या तिळमात्र शंका नाही। असे निस्वार्थी आपणास कधीच बघावयास मिळतात असे गौरवशाली मत आमदार महेशदादा लांडगे यांनी यावेळी मांडले। अन्नदानाचा समारोप करताना आज प्रभागातील नागरिकांसाठी त्यांच्या स्मृती कायम गोड असाव्यात म्हणून 12,000 लोकांना बुंदीचे वाटप केले जात आहे। आतापर्यंत 1,40,000 लोकांनी या अन्नदानाचा लाभ घेतला आहे। तसेच 30,000 लोकांना राशनचे वाटप नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलं आहे। रोज 100 वर त्यांचे सहकारी मित्र त्यांच्यासोबत दिवस रात्र मेहनत घेत होते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। आज या ठिकाणी उपक्रम चालू असलेला गेली 17 दिवस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर आणि आमच्या चिखली भागातील एक प्रामाणिक कष्टाळू आणि खऱ्या अर्थानं जनतेच्या सेवेला सेवक म्हणून पात्र असणारे आमचे राहुल दादा भोसरी विधानसभा मतदारसंघाचं दमदार नेतृत्व आमच्या सर्वांचे मार्गदर्शक शहराचे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष दादांच्या आधिपत्याखाली आमच्या ह्या प्रभाग क्रमांक 2 गेली महिनाभर COVID-19 अर्थात करोनाच्या लागणीचा प्रादुर्भाव अख्ख्या जगाला सतावत असताना आमच्या या चिखली भागामध्ये कोरोनाच्या माध्यमातून जे काही अडकलेले लोक होते ज्यांचा रोजगार खऱ्या अर्थानं बंद झाला, बंद झाल्यानंतर त्यांना पगार मिळणं सामान्य कामगाराला कठीण झालं होतं, परंतु 2 वेळेचं अन्न हे खावंच लागतं आणि अन्न खाल्ल्याशिवाय माणूस जगू शकत नाही। माणसाची प्रत्येक सामान्य माणसाची गडबड थोडीशी कुतूहल वाढायला लागलं होतं इथून पुढे आपलं कसं व्हायचं, परंतु देवाधर्माच्या आदेशानं आणि संतांच्या भूमीमध्ये या ठिकाणचे नेतृत्व असल्यामुळं त्यांना या गोष्टीची जाण समजून आली, उमजून आली। त्यांनी ताबडतोब काय केलं की 1 महिनाभराच्या कालावधीमध्ये जनतेची नाडी ओळखून जनतेला लागणाऱ्या गोष्टी अन्नधान्य असेल पारिवारिक ज्या काही गरजा असेल त्या गरजेसाठी राहून जायचा प्रयत्न केला। कोणाला तांदूळ मिळेल, कोणाला गहू साखर, परिवाराला ज्या काही मदती लागतात त्या मदती प्रामाणिकपणे आमच्या राहुल दादांनी सर्वांना या ठिकाणी घरपोच केल्या। परंतु काही परिवार असे होते की नुसतं अन्नधान्य घेऊन ते तयार करण्यासाठी त्यांच्याकडे इतर लागणारं इंधन त्यांना उपलब्ध होत नव्हतं। कोरोनामुळे संपूर्ण परिसर लॉकडाऊन झालेला होता। मग आमच्या दादांनी काय केलं, गेली 18 दिवसापासून दररोज साधारणतः 7,000 ते 10,000 लोकांना अन्न या ठिकाणी शिजवून घरपोच देण्याची व्यवस्था केली। गेली 18 दिवसामध्ये जवळजवळ 1,25,000 पुढे या ठिकाणी अन्नदानाचा दादांच्या आधिपत्याखाली आणि महापौरांच्या मार्गदर्शनाखाली तमाम सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी प्रामाणिकपणे जनतेचा सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज या अन्नदानाचा शेवटचा दिवस वारकरी संप्रदायामध्ये एक अभंग येतो, याजसाठी केला होता अट्टहासा आणि शेवटचा दिवस गोड व्हावा। शेवटच्या दिवसाला आजच्या या बुंदी 10 ते 15,000 लोकांना बुंदी देऊन अन्नदान करण्याचा आणि समारोप करण्याचा आमच्या दादांचा महापौरांच्या नगरसेवकांचा या ठिकाणी प्रयत्न आहे। सर्व जनतेची प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे आणि यापुढेही आमचे दादा अशी सर्वांची सेवा करत राहतील आणि कोणाला यापुढेही अजून अन्नदान जरी उद्यापासून थांबणार असेल तरी अन्नदानाच्या बाबतीमध्ये कोणाला काही गरज वाटल्यास दादांचा कोणीही कुठल्याही क्षणी या ठिकाणी भेट घेऊन आपली काही व्यथा असेल तर ती व्यथा सोडवण्याचा दादांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे प्रयत्न होणार आहे। परंतु आता हा चौथा टप्पा असल्यामुळे नागरिकांनी आपली काळजी घ्यायची आहे,
आता बहुतांशी बऱ्यापैकी आपल्या भागातले उत्तर प्रदेश असे बाहेरचे लोक कमी झालेले आहेत, पण जे शिल्लक असतील त्यांना अन्नदान करणं अन्नदानाचा प्रयत्न केलेला होता, सर्वांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि यापुढे प्रत्येकाने सोशल डिस्टन्सनं आणि सरकारी नियमांचं पालन करायचं आहे, एकमेकाच्या अंतर व्यवस्थित अंतर ठेवायचं आहे, मास्कचा वापर करायचा आहे, सॅनिटायझरचा वापर करायचा आहे, आपण सुरक्षित, आपला परिसर सुरक्षित, आपला महापालिकेचा परिसर सुरक्षित, आपलं राज्य सुरक्षित, आपला देश सुरक्षित, आणि सर्वात सर्वोच्च म्हणजे आपले देशाचे पंतप्रधान यांनी जी आपल्याला आव्हानात्मक भूमिका या ठिकाणी करण्यास सांगितली, हे सर्व सुरक्षेच्या माध्यमातून आपण प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आठ गुरु जाए.